व्यापारी मित्रांनो नमस्कार. 25/8/2021 रोजी उपमा महानगरपालिकेचे उपायुक्त माधवजी जगताप यांनी एक आदेश काढलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना आणि 10 लाखाचं उद्दिष्ट कारवाईमध्ये दाखवलेलं आहे. तर आम्ही त्या पत्राचा निषेध व्यक्त करतोय. व्यापाऱ्यांनी इथून मागे कायम स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केलेली आहे आणि प्रत्येक वेळ जे काही निर्बंध पाळायचेत ते पाळले. सोशल डिस्टन्स असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, ह्या गोष्टी सर्वांनी पाळल्यामुळे आज पुणे शहर कोरोनामुक्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये कुठेही जास्त संख्या दिसत नाही आहे. आणि जी काही काळजी इथून पुढे घ्यायची नक्कीच करू. इथून मागे सुद्धा माझ्या पूर्ण व्यापाऱ्यांनी स्वच्छता अभियान असेल, आरोग्यवर्ती शिबिर असेल, नागरिकांमध्ये जनजागृती असेल, व्यापाऱ्यांनी कायम पुढाकार घेऊन काम केलेलं आहे. आणि कुठं अन्नदान असेल, किट वाटप असेल, कुठल्याही प्रकारची सेवा हा व्यापारी करण्यामध्ये अग्रगण्य असतो. आणि प्रत्येक शासकीय यंत्रणेबरोबर व्यापारी संघटना काम करून जे जनजागृती करायचं काम आहे ते व्यापारी संघटना नक्कीच करते. स्वच्छता ही पाळलीच पाहिजे, निर्बंध हे पाळलेच पाहिजे. माझा व्यापारी जर चुकत असेल तर नक्की तुम्ही कारवाई करावी, त्यात काही वाद नाही. आणि व्यापाऱ्यांना सुद्धा येत नाही की आपण इथून पुढे सुद्धा मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स वापरणे आणि सॅनिटायझर वापरणे ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे, निर्बंध हे पाळलेच पाहिजे. परंतु एखाद्या गोष्टीला उद्दिष्ट देणे किंवा टार्गेट देणे, हा टार्गेट शब्द वारंवार पुढे येतोय. एखाद्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक खालच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन त्या अमाऊंटचं रकमेचं टार्गेट द्यावं, म्हणजे जेणेकरून त्यांनी चुकीची कारवाई करावी. मागे सुद्धा आम्ही चुकीच्या कारवाईचा निषेध केलाय, कारवाईचा निषेध नाही केलेला. मागे सुद्धा चुकीची कारवाई काही ठिकाणी झालेली आहे आणि आज ह्या टार्गेट पाहिजे. प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी चुकीची कारवाई आमच्या व्यापाऱ्यांवरती करणार आणि दंडात्मक वसुली चुकीची करणार. मग असं का होतंय? आम्हाला तुम्हाला पुणे शहर सुधारायचंय का बिघडवायचं? एक तर व्यापाऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे, पैसा नाही आहे, तुम्ही टार्गेट देऊन व्यापाऱ्यांवरती कारवाई करायला लावताय. मास्क नाही, कुठं काय नाही, म्हणजे खोटी कारवाई करणार. पण आमचं काउंटर सोडून मला आतमध्ये दुकानामध्ये घुसायची डेअरिंग होती, हा अधिकार महानगरपालिकेला आहे का? म्हणजे चुकीच्या पद्धतीने कारवाई करायची, टार्गेट द्यायचं आणि फक्त पैसे वसुली. म्हणजे नियम सुधारले पाहिजे, शहर सुधारलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, कोरोनाला हद्दपार केलं पाहिजे. पण फक्त पैशाची वसुली म्हणून जर टार्गेट करत असेल तर या टार्गेटचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि जर अशी चुकीची कारवाई झाली, संबंधित व्यापाऱ्यांनी पुणे जिल्हा रेल्वेपाई संघाशी संपर्क साधावा, त्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचं वचन आम्ही इथं देतो आणि या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि संबंधित अधिकाऱ्यांशी नक्कीच आम्ही संपर्क करून त्याच्यावर योग्य ते मार्ग काढू. परंतु व्यापाऱ्यांनी आता एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. असं जर टार्गेट कुणी अधिकारी देत असतील तर त्याचा निषेध व्यक्त करणं विरोध दाखवणं काळाची गरज आहे. सचिन निवंगुने, पुणे जिल्हा रेल्वे संघ अध्यक्ष, कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स कॅट महाराष्ट्र, संयुक्त महामंत्री.